नेमकी घटना आहे, काय झालं या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगा. सकाळी 7 वाजता शांतपूर इलेक्शन चालू होती. 9 ते 9:15 हे कमीत कमी 25 ते 30 लोक आले. 4-5 गाडी घेऊन 3-4 लोकांना इथं माझ्या घरचं पुढं मारामारी केली. मी PI साहेबांना फोन केलं. त्याच्यानंतर परत ते 10 वाजता 10:15 आले. मी PIला कमीत कमी 4 ते 5 वेळा फोन केलं. हे कमीत कमी 25 ते 30 लोक एकाच बरोबर फिरतात आणि दहशतवाद करतात. तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काहीतरी मार्ग काढा, नाही तर आमच्याकडे पोलीस पाठवा. पण आता काय घटना घडली, मी इथं थांबलो होतो, त्याला वाटलं की हे सगळं जे लोक आहे वोटर्स आहे. माझं नसीब चांगलं होतं, माझा गुड लक आहे की माझे कार्यकर्ते इथे थांबले होते. ते लोकांनी डायरेक्ट माझा अटक केला. अटक केल्यानंतर आपल्या 4-5 माझ्या मित्रांनी कार्यकर्ते कोण म्हणजे झालं. 4 गाडी होती, एका त्याच्या बॉडीगार्डवर गन होती आणि अरुण टाक, बबलू सोनकर, दीपक टाक, अनिल पारचा, जितू मंगतानी, लच्छू बुलानी, त्यांचा मुलगा मोहित बुलानी, असे कमी कमी 40 लोक होते. डायरेक्ट अटक केलं, मारामारी चालू झाली आणि माझी चेन गेली. हे बघा, मला मारलेलं, माझ्या मुलाला मारलं आणि माझा एक कार्यकर्ता त्याला खूप मारलं. म्हणजे त्यांचा एकच काम होता की दहशतवाद करायचं. बिहार राज, UP राज चालू आहे इथं, हे चुकीचं आहे. मी साहेबांना 10 वेळ सांगितलं पाहिजे, मला पोलीस प्रोटेक्शन द्या, इथं 2 पोलीस थांबवा, आम्ही काय चुकीचं काम करत नाही. त्याला वाटलं की आम्ही पैसे वाटपतो. 10 वेळ पोलीस पण आली, पोलीसला काहीच भेटला नाही. पण हे चुकीचं आहे, यांना एकच काम करायचं होतं, दहशत करायची होती, ते लोकांनी दहशत केली. मी पण एक कॉल आला तुम्हाला, आज तुमचा मर्डर करेल. मला कॉल आला, 2 कॉल आला आहे, ते पण तुम्हाला मी कॉल देतो. कुठेच पण देत नाही.